नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, इस समय महाराष्ट्र सरकार का एक उपक्रम शासन आपले दारी, सरकार आपके द्वार जारी है। इसको उपक्रम अंतर्गत क्षेत्र के अलग अलग जिलों में, हिस्सों में मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री खुद लोगों के बीच जाकर वहां पर सरकार की योजनाओं को सीधे लाभार्थियों तक पहुंचाने की कोशिश कर रहे हैं। इसी कड़ी में आज 15 जून को महाराष्ट्र राज्य के आदिवासी बहुल पालघर जिले में शासन आपले दारी कार्यक्रम आयोजित किया गया। पालघर जिला मुख्यालय से सटे कोलगांव में यह कार्यक्रम आयोजित हुआ, जिसमें शामिल होने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहुंचे, साथ ही साथ केंद्रीय मंत्री कपिल पाटिल, पालघर जिला पालक मंत्री रविन्द्र चौहान, पालघर सांसद राजेंद्र गावित, पालघर जिला अंतर्गत आने वाली विभिन्न विधानसभा के चुने हुए प्रतिनिधि, विधायक जिसमें बसे विधायक हितेंद्र ठाकुर, नालासोपारा विधायक क्षितिश ठाकुर, पालघर विधायक श्रीनिवास वनगा, ऐसे कई गणमान्य लोग वहां पहुंचे। साथ ही साथ कई प्रशासनिक अधिकारी भी इस कार्यक्रम का हिस्सा बने। कोंकण डिवीजन आयुक्त, पालघर जिला कलेक्टर, वसई विरार महानगर पालिका आयुक्त भी इस कार्यक्रम में मौजूद रहे। इस कार्यक्रम में एक छत के नीचे हजारों लोगों के अलग अलग तरीके के दाखले, प्रमाण पत्र बनाकर दिए गए। इस कार्यक्रम की शुरुआत में जब मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री कार्यक्रम स्थल पर पहुंचे तो लोगों ने एक अलग अंदाज में दोनों का स्वागत किया, अपने मोबाइल की बत्तियां जलाकर, लाइट जलाकर दोनों ही नेताओं का स्वागत किया गया। इस कार्यक्रम में क्या कुछ कहा मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री ने, बस उन्हें आएगी वीडियो में। अभी के लिए इतना ही, नमस्कार। आज पालघर मध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाबरोबरच रोजगार मेळावा देखील आयोजित केलेला आहे आणि जिल्हाधिकारी मला सांगत होते की या रोजगार मेळाव्यामध्ये अनेक स्टॉल पाठीमागे आहेत आणि नक्की 2-3 हजार तरुणांना नोकऱ्या या आजच्या रोजगार मेळाव्यामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाहीत। हा देखील उपक्रम आपण या ठिकाणी सोबत घेतलेला आहे। पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की आपण सगळं पाठीपर्यंत नजर पोहोचत नाही तिथपर्यंत लोक आहेत, या मंडपामध्ये देखील आपण पहा आणि सगळे सर्वसामान्य लोक आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की ती अतिशय उदंड असा प्रतिसाद शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मिळतोय। यापूर्वी देखील 6-7 ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम झाले, रत्नागिरी, कन्नड, कुडाळ, कोल्हापूर, गडचिरोली असे अनेक आणि आज पालघर। जवळपास हा एका दिवसाचा कार्यक्रम नाहीये, आतापर्यंत जवळपास 35 लाख लाभार्थ्यांपर्यंत आपलं शासन पोहोचलेलं आहे। त्यांना मगाशी उपमुख्यमंत्री महोदय म्हटल्याप्रमाणे पूर्वीचं शासन आणि आताचं शासन बदललेलं आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना आपल्याला मिळालेल्या योजना, सरकारने घेतलेले निर्णय त्याचा लाभ घेण्यासाठी सरकारी कचेऱ्यांमध्ये खेटे मारायला लागू नये, चक्रा मारायला लागू नये आणि म्हणून शासनाने हा संकल्प केला। मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमच्या मंत्रिमंडळाने ठरवलं की आपल्या योजना ज्या आहेत, आपले शासनाचे जे निर्णय आहेत हे थेट लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी हा आपला खटाटोप आहे। आणि आपल्याला देखील बघा, अशी पाहिलं इथे लाभार्थ्यांना चाव्या वाटप झाल्या, तिकडे काही ट्रॅक्टर लागले, पॉवर ट्रेलर आहेत, काल आम्ही कुठे कार्यक्रम केला तिथे ड्रोन दिला,
दोन मिनिटांमध्ये तीन मिनिटांमध्ये एक एकर शेत पूर्णपणे फवारून होतोय, हे असं आधुनिक शेतीसाठी देखील शेतकऱ्यांसाठी देखील आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचं काम देखील आपलं सरकार करतंय। आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांसाठी हे सरकार वर्षभरापूर्वी स्थापन झालं। आणि मी या ठिकाणी अभिमानाने सांगेन की मी आणि उपमुख्यमंत्री दोघंच सुरुवातीच्या मंत्रिमंडळामध्ये होतो, परंतु आपण जर पाहिलं तेव्हापासूनच्या कॅबिनेट आजपर्यंतच्या या सर्व कॅबिनेटमध्ये सर्वसामान्यांच्या हिताचेच निर्णय आम्ही घेतले, कुठलाही कुणालाही वैयक्तिक लाभ होईल असा एकही निर्णय सरकारने घेतला नाही। आमच्या समोर शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, विद्यार्थी, तरुण हे सगळे केंद्रबिंदू मानून आम्ही काम करतोय। खऱ्या अर्थाने आज जर आपण पाहिलं तर या दुर्गम भागामधून पालघर जिल्ह्यामधून देखील आज पाड्या पाड्यातून लोक आले आहेत, आप्पा इकडे बसले आहेत, त्यांच्या इकडचे लोक आले आहेत, तिकडे पण आपल्याला कार्यक्रम करायचा आहे। जवळपास आज जर आपण पाहिलं तर 2,12,683 लाभार्थ्यांना जवळपास 212 कोटी रुपयांचा लाभ या शासन आपल्या दारी या योजनेतून होणार आहे, या अभियानातून होणार आहे। आणि म्हणूनच आज आपण काही निर्णय घेतले, हॉस्पिटलचं भूमिपूजन केलं, पाण्याचं पाणी योजनेचं भूमिपूजन केलं, अनेक आपण उद्घाटने या ठिकाणी केली। खऱ्या अर्थाने हे सरकार जे आहे हे 10-11 महिन्यापासून स्थापन झालेलं जे सरकार आहे, या सरकारचा उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये बदल घडवणं, त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आणणे, त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे, हेच हाच आमचा उद्देश आहे। आणि म्हणून जर आपण पाहिले अनेक निर्णय आपण घेतले, उपमुख्यमंत्री महोदयाने अनेक निर्णय या ठिकाणी सांगितले, आपण जर इतके निर्णय घेतले जवळपास 300-400 असे मोठे निर्णय आपण सरकारने घेतले, याच्यामध्ये सर्वसामान्य घटक, सर्वसामान्य माणूस या केंद्रस्थानी मानून आपण सगळे निर्णय घेतलेले आहेत। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पालघर जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत लाखो लोकांपर्यंत शासन पोहोचत आहे आणि शासनाच्या योजनांचा लाभ हा घरपोच आपण जनतेपर्यंत पोहोचवतोय। बघा, वर्षभरापूर्वी सरकार बदललं आणि दोन सरकारमधला फरक काय आहे? मागचं सरकार होतं सरकार आपल्या घरी आणि आताचं सरकार आहे सरकार तुमच्या दारी। हा महत्वाचा फरक दोन सरकारमधला आहे। एक सरकार स्वतःच घरी बसलो होतं आणि हे सरकार मात्र तुमच्या दारामध्ये येऊन तुमचे अधिकार, तुमचे लाभ हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये मला अतिशय आनंद आहे। खरं म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या निमित्ताने असं ठरवलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 75,000 लाभार्थींना लाभ मिळाला पाहिजे। मात्र आमच्या जिल्हा प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी सांगितलं की नाही, 75,000 नाही, आम्ही 1.5 लाख लाभार्थ्यांना लाभ देऊ। आणि पालघर जिल्हा तर 2 लाखाच्या पलीकडे चाललेला आहे, ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। शेवटी जनसामान्यांचं सरकार हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी मागील 9 वर्षांमध्ये या देशात काही बदल केला असेल तर या देशाची वितरण व्यवस्था त्यांनी बदलवली। ज्या वितरण व्यवस्थेमध्ये 2014 पूर्वी लाभार्थ्याला लाभ घ्यायचा असेल तर कोणाला तरी आधी लाभ द्यावा लागायचा, मग त्याला लाभ मिळायचा। आता मोदीजींनी सांगितलं लाभार्थ्यापर्यंत लाभ स्वतः पोहोचेल, मध्ये कोणीही राहणार नाही, कोणी दलाली करणार नाही आणि थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था ही मोदीजींनी उभी केली। आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर
आम्ही हेच ठरवलं की थेट लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचले पाहिजेत। आता कोणीही मध्ये येणार नाही, कोणी दलाली करणार नाही, कोणाला लाभ देण्याची आवश्यकता नाही, लाभ घेण्याची आवश्यकता आता या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची असणार आहे आणि म्हणून हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आम्ही करतो आहोत। मगाशी सीएम साहेब आणि मी हेलिकॉप्टर मधून उतरलो तर आमचा मीडियातला एक बंधू आला आणि म्हणाला तुम्ही दोघांनी एकत्रित प्रवास केला कसं वाटतंय। अरे आमचा एकत्रित प्रवास 25 वर्षाचा आहे पण गेल्या वर्षभरात तो अधिक घटतोय, त्याच्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कोणी करण्याचं कारण नाहीये। तो कालही सोबत होता, तो आजही सोबत आहे आणि तो उद्याही सोबतच राहणार आहे कारण आम्ही सरकार तयार केलं खुर्च्या तोडण्याकरता नाही, आम्ही सरकार तयार केलं पद मिळवण्याकरता नाही। हे सरकार जनसामान्यांच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे। दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये गुणात्मक बदल झाला पाहिजे म्हणून हे सरकार तयार झालं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठे या सरकारमध्ये काही होईल एवढं तकलादू सरकार हे नाही आहे, हे जुनं सरकार नाही आहे की कोणी आधी भाषण करायचं आणि कोणी नंतर भाषण करायचं याच्याकरता एकमेकाची गच्ची पकडणारे आम्ही बघितले। हे सरकार सामान्याकरता काम करणारं सरकार आहे आणि जोपर्यंत सामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही तोपर्यंत आमचं सरकार हे सदैव कार्यरत राहील। अरे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।